उद्योगस्नेही धोरणं राबून औषध निर्मिती कंपन्यांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी यांनी सांगितलं औषध निर्मिती क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारताचा संकल्प आणि मार्गदर्शक आराखडा या विषयावर आयोजित बैठकीमध्ये ते काल नवी दिल्लीत बोलत होते औषध निर्मिती क्षेत्रातल्या विविध संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगून विविध घटकांची सल्लामसलत करून दीर्घ मुदतीची धोरणं राबवण्यावर सरकारचा भर देण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये संशोधन विकास तसंच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी मूल्याधिष्ठीत नेतृत्व करण्याचीही योग्य वेळ असल्याचंही त्यांनी सांगितलं